पण आमच्या एका कवीने फार सुंदर लिहिले आष्टी साईडच्या की बाप काढलाच घराबाहेर दारात रडते आई पण बायकोला मात्र रोज म्हणायलास तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या माईची आठवून बघ दिवस लेकची आवाला पोटाला म्हणून किती केलते नवस इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास आणि माईचं दूध संपलं ना तिचं रक्त सुद्धा वाढायचास. रक्त पिऊन पोसलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण. किती दिवस जगणारे लेका झाडावरचं पिकलं पान तू गोडधोड खा पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ आणि भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ. अरे बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. तुला वाघ बनवलंय मैन तुला वाघ बनवलंय मैन दुर्दैवानं तिला चोरलं नाही बाय पण खरा मर्दाशील तर तिचं दर्शन घेऊन मन माय तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडला स्वाऱ्यावर तुझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी बाप पाहटत जायचा धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते त्याच्या ईदवर जमिनीसाठी किती पाटीत सुरेख उपसले होते. तुला नोकरी लागली तेव्हा बापानं गावावर वाटली होती साखर आज दुर्दैवानं त्याच्या ताटात नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर. अरे तू शांत जगावास म्हणून बाप राब राब राखतोय तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय. खोल प्रगती झाली माणसाची चंद्रावर फ्लोटिंग सुरू झाली. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितक्याच खाली गेलाय. खोल जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधागट आटून गेलेत मायबाप दुर्दैवानं त्यांच्या संसारावर राहिले नाही. सायपण खरे मर्द असाल तर माईचं दर्शन घेऊन म्हणा मायबाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय विचार.